खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरात धाकटा खांदा गावालगत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत होत असलेल्या प्रकल्पात स्थानिकांना आश्वासन देऊनही काम देत नसल्यानं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत सोमवारी ठिय्या आंदोलन केलं. धाकटा खांदा गावाच्या हद्दीत सिडकोमार्फत होत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाचं मुख्य कंत्राट शापूरजी पालनजी या कंपनीला दिलं आहे. संपूर्ण परिसरात कंपनीच्या माध्यमातून होत असलेल्या प्रकल्पाचं काम ज्या जमिनीवर होत आहे त्या सर्व जमिनी सिडकोनं अत्यंत अल्पदरात स्थानिकांकडून संपादित केल्यात. त्या मोबदल्यात सिडकोनं स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी सिडकोनं स्थानिकांच्या संपादित केलेल्या जमिनीवर प्रकल्प येत असताना त्या ठिकाणी परिसरातील प्रकल्पग्रस्त स्थानिकांना किमान रोजगार मिळावा यासाठी कंपनीनं त्या प्रकल्पाच्या कामात स्थानिकांना विविध पद्धतीनं सामावून घ्यावं अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. अखेर परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मध्यस्थी करून कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर ग्रामस्थ आणि ठेकेदाराचे प्रतिनिधी यांच्यात बैठक घेतली. या बैठकीत ग्रामस्थांना सध्या तरी अर्धे काम देण्यात येईल असं आश्वासित करण्यात आलं असून उरलेले एसबी कंपनीचे काम देखील ग्रामस्थ हेच करतील असं देखील सांगण्यात आलं. पण यावर ठोस निर्णय 2 होणार असून तो निर्णय जर सकारात्मक न होता ठेकेदाराच्या बाजूनं झाला तर मात्र तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. यावेळी नगरसेवक तथा पनवेल महानगरपालिका माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेविका हेमलता म्हात्रे, बाळकृष्ण हशा म्हात्रे, राकेश म्हात्रे, प्रवीण पाटील, भास्कर भगत, रवींद्र डोंगरे, काना पाटील, गणपत म्हात्रे, किशोर म्हात्रे, भगवान म्हात्रे, गणेश म्हात्रे, शैलेश म्हात्रे, भरत म्हात्रे, नितेश म्हात्रे, सुजित म्हात्रे, परशुराम डोंगरे, गुरुनाथ पाटील, गणपत पाटील, हरिभाऊ भगत, विलास पाटील, राजू म्हात्रे, गिरीश म्हात्रे, दीपक म्हात्रे, मयूर म्हात्रे, एकनाथ म्हात्रे, लक्ष्मण म्हात्रे, सतीश पाटील यांच्यासह सर्व स्थानिक प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. शापूरजी पालनजी कंपनीच्याकडून सिडकोचं जे प्रधानमंत्री आवास योजनेचं काम आहे ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाला इथं सुरुवात केली गेलेली आहे. मळामध्ये या कंपनीच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये काम होत असताना सिडकोच्या ज्या जमिनीवरती प्रकल्प सुरू आहे ते सगळे आमचे प्रकल्पग्रस्त बांधव आहेत. त्या प्रकल्पग्रस्त बांधवांचे वेगवेगळ्या पद्धतीचे विषय सिडकोच्या माध्यमातून सोडवले जायचे, त्या संदर्भामधल्या चर्चा सुरू आहेत. अशा वेळेला या सिडकोच्या जमिनीवर येणाऱ्या प्रकल्पांमध्ये किमान त्या ठिकाणी तिथल्या परिसरातल्या लोकांना छोट्या मोठ्या स्वरूपाचे उद्योग करता आले पाहिजेत अशा पद्धतीची मागणी सातत्यानं होत राहते आणि त्या मागणीचा सन्मान करत तिथे येणारा जो विकासक असतो तो तिथल्या तिथल्या प्रकल्पग्रस्तांना शेतकऱ्यांना सामावून घेत असतो वेगवेगळ्या पद्धतीनं. आता या सगळ्या परिसरामध्ये हे प्रकल्प आल्यानंतर इथल्या प्रकल्पग्रस्तांनी इथं वेगवेगळ्या पद्धतीनं छोट्या मोठ्या मशिनरी घेतल्या आणि त्या मशिनरीच्या माध्यमातून स्वतःचा छोटा मोठा उद्योग करून त्यातून स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचं काम हे सगळे मंडळी करत असतात. आता याच्यातून काही कुटुंबांमधली काही मंडळींना रोजगार मिळाला, सगळ्यांनाच रोजगार काही मिळू शकलेला नाही. अशा वेळेला ज्यांना हा उद्योग करायचा आहे या उद्योग करणाऱ्यांच्या पाठीशी सगळी मंडळी सातत्यानं असतात आणि या उद्योग करणाऱ्या मंडळींनी फक्त मागणी केली शापूरजी पालनजीकडं की आम्हाला इथे जे तुमचं खुदाईचं काम असेल त्याचं वाहतूक करण्याचं ट्रान्सपोर्टेशनचं ते काम आम्हाला द्या. आता याच्या संदर्भात फेब्रुवारी महिन्यापासून चर्चा सुरू आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून ज्या चर्चा सुरू आहेत त्याला जर अजून पूर्णविराम मिळत नसेल एक, दुसरं की ही चर्चा एकीकडे सुरू ठेवायची आणि दुसरीकडं मुंबईमधल्याच आपल्या काही कॉन्ट्रॅक्टरांना इथे आणून आमच्या डोक्यावरती लादायचं हा शापूरजी पालनजीच्या सगळ्या मॅनेजमेंटचा व्यवस्थापनाचा हा डाव दिसतोय. याला इथल्या सगळ्या मंडळींनी मिळून विरोध केलेला आहे. निश्चित पद्धतीनं त्यांना ज्या बिल्डिंग बांधायच्या असतील त्या बांधाव्यात, त्यांनी काही हरकत नाही. पण त्या बांधत असताना जी जी कामं आमच्या लोकांच्यानी शक्य आहे, छोटा मोठा रोजगार इथं देता येणं शक्य आहे तो द्यायची आम्ही मागणी करतो ते त्यात गैर काय. शापूरजी पालनजी मंडळी टाइमपास करत आहेत आणि पोलिसांचं प्रोटेक्शन मागून प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबायचा प्रयत्न करत आहेत. हे जुमानायचं नाही असं ग्रामस्थांनी ठरवलं आहे आणि आतापर्यंत ग्रामस्थ या ठिकाणी किमान 5 ते 6 वेळा अशाच पद्धतीनं आपापल्या हातातली कामं बाजूला टाकून इथं आलेले आहेत. हा प्रकल्पग्रस्तांचा खेळ यांनी या शापूरजी पालनजी कंपनी मांडला आहे, त्यामुळे आज या विषयाचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही. 1970 सालापासून सिडकोनी आमच्या जमिनी कवडीमोलामध्ये संपादित करून घेतल्या
पण मोबदला काय दिलं आहे 12.5% अंतर्गत अजून आम्हाला प्लॉट मिळालेली नाही. अजून काही ॲक्विजिशन जागा बाकी आहे आणि ज्या जागा ॲक्विजिशन झालेल्या आहेत त्यांचा अजून हायकोर्टामध्ये वाढीव भावासाठी आमच्या केसेस पेंडिंग आहेत. एक तर कवडीमोरलामध्ये कामं घ्यायचं आणि या ठिकाणी आम्हाला इथे कामही करून द्यायचं नाही म्हणजे प्रकल्पग्रस्तांनी चोऱ्यामाऱ्या करायच्या का? तर असं सर्व गावकऱ्यांचं म्हणणं होतं आणि आज आम्ही पुन्हा आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली शहापूरच्या पलंजीच्या साईटवरती आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी गेलं असतं तर तुम्ही पत्रकार बंधू त्या ठिकाणी उपस्थित होते आणि काय तिथे इश्यू झाला तुम्हालाही माहिती आहे. त्या ठिकाणी सन्माननीय DCP साहेब शिवराज पाटील आले आणि त्यांनी सांगितलं का शहापूरजीचा जो हेड ऑफ डिपार्टमेंट संदेश वायगुडे तो 12:30 मीटिंगला येतो आहे. मीटिंगला आल्यानंतर काय ते योग्य तो निर्णय होईल तोपर्यंत काम चालू राहतं. आम्ही पोलीस प्रशासनाचा अवमान कधीच केला नाही आणि करणारही नाही. त्यांच्या शब्दाचा मान ठेवून आमदार साहेबांनी चला 1 आपण मीटिंगला जाऊया आणि याच ठिकाणी आता DCP ऑफिसला आमची मीटिंग झाली. संदेश वायगुडे या ठिकाणी आले, सिडकोचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यासमवेत या सर्व संदेश वायगुडेंनी असं आश्वासन दिलं आहे का 50% काम हा गाववाल्यांना देण्यात येईल आणि तोपर्यंत उद्या संध्याकाळी 7 काय ते योग्य तो निर्णय आम्ही त्यांच्या वरिष्ठांना विचारून सांगतो. आणि उद्या संध्याकाळपर्यंत जर यांचा योग्य तो निर्णय आला नाही गाववाल्यांना 50% काम आणि उर्वरित काम शबीर कुरेशीला, पण जो उर्वरित 50% काम शबीर कुरेशीला जाईल तर त्याच्यामध्ये पण तो गाववाल्यांनाच काम देणार या धर्तीवरती आमचा आहे इथे झालेला आहे. आणि उद्या संध्याकाळपर्यंत तो त्यांचं काम चालू राहील. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचा जर रिपोर्ट व्यवस्थित आला नाही किंवा आमच्या मागण्या सॉल्व झाल्या नाही, प्रश्न सुटला नाही, तर आम्ही परत परवाच्या दिवशी सकाळी जसं आंदोलन आज केलं त्या धर्तीवरती पुन्हा आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करणार. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.